नमस्कार प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजची रेसिपी आहे नाचणीचं थालीपीठ अगदी पंधरा मिनटामध्ये बनवून हे थालीपीठ रेडी होतं एकदम स्वादिष्ट आणि हेल्दी अशी रेसिपी आहे हे बघा इथे मी बनवून घेतलेत एकदम छान सॉफ्ट झालेले आहेत पाहू शकता आपण मस्त गरमागरम थालीपीठ दह्याबरोबर किंवा लोणच्यावर सर्व करायचे छान लागतात चला आता मग कृतीला सुरुवात करूया कढई गरम करायची आहे त्याच्यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे पाव चमचा जिरं घालायचं आहे आणि एक चमचा हिरवी मिरची आलं आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे आता याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर गॅस एकदम बारीक करायचं आहे आणि याच्यामध्ये एक कप नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फक्त हे बघा हे छानपैकी मिक्स झालं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि याच्यावरती दहा मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे असंच ठेवायचं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे दहा मिनटानंतर एका मोठ्याशा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा हलकंसं थंड झालं आहे आता याच्यामध्ये मी इथे दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत पाव कप कोथिंबीर आणि पाव कप किसलेलं गाजर घेतलं आहे ते घातलं आहे कांदा हा आपल्या आवडीनुसार घालायचं आहे प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे थोडंसं जास्त घातला आहे चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे ऑलरेडी आपण ठेसा घातला आहे त्याच्यामुळे लाल तिखट मी इथे अगदी पाव चमचा घातलेला आहे एक मोठा चमचा धणेपूड घालायची आहे पाव चमचा हळद घालायची आहे हळद पावडर आणि एक चमचा सफेद तीळ घालायचं आहे थोडीशी कसुरी मी ती हातावर क्रश करून घालायची आहे अगदी पाव ते अर्धा चमचा आणि आता हे आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे बी पाणी अजिबात घालायचं नाही कांदा कोथिंबीर आणि आपण जे गाजर किसून घातलं आहे त्याला पाणी सुटतं त्यामुळे अजिबात पाणी घालायची गरज लागत नाही एकदम व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला हे बघा सगळं व्यवस्थित कंबाईन करून घेतलं आहे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे पीठ इथे आपल्या थालीपीठाचं पीठ रेडी झालेलं आहे जास्त घट्ट करायचं नाही एकदम छान ह्याच कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे थोडंसं मऊसूतच था, त्यामुळे थालीपीठात छान मऊसूत होतात आता लगेचच थालीपीठ करायला घ्यायचं आहे इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे पोळपाटावरती पाणी थोडंसं शिंपडून घ्यायचं आहे थोडासा पोळपाट ओला करून घ्यायचं आहे त्याच्यावरतीच ओला केलेला कॉटनचा रुमाल ठेवायचा आहे अगदी हलकंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे रुमालावरती पण म्हणजे थालीपीठ थापताना खाली चिकटत नाही आणि जेवढा साईजचं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे हे बघा व्यवस्थित हातावरती मळून घ्यायचं आहे आणि थालीपीठ थापून घ्यायचं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे थालीपीठ थापताना म्हणजे चिकटत नाही हाताला आणि व्यवस्थित थापलं जातं आधी बोटांनी थापून घ्यायचं आहे नंतर तळ हाताच्या सह्याने व्यवस्थित थापून घ्यायचं आहे म्हणजे आपली बोटं थालीपीठावर उठत नाहीत एकदम छान एकसारखं थापलं जातं ते हे बघा इथे मी थालीपीठ पिक छानपैकी थापून घेतलेलं आहे छान पातळ थापले जातात एकदम अजिबात चिकटत नाही मस्त होतात हे थालीपीठ अगदी डायबिटीस फ्रेंडली रेसिपी आहे वेट लॉससाठी सुद्धा एकदम छान ही रेसिपी आहे आता मीला इथे तीन होल करून घेते त्यामुळे थालीपीठ पिक छानपैकी भाजले जातात एका साईडला पान गरम करत ठेवलेलं आहे थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे आता आपण भाजून घेऊ आहे हे बघा गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचं आहे थोडंसं तूप घालून घेते मी याच्यावरती अगदी पाव चमचा आणि व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आता थालीपीठ याच्यावरती घालायचं आहे सहज निघतं अगदी हे बघा वर्णपण थोडंसं तूप सोडायचं आहे आणि एखादा मिनिटभर हे असं खालच्या साईडने शेकू द्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती थालीपीठ पलटी करायची घाई करायची नाही नाही तर ते तुटतं त्यामुळे एखादा मिनिटभर हे छान होऊ द्यायचं आहे वर्ण पण थोडंसं तूप घालून घेते हे बघा मी इथे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याच्यावरती म्हणजे भाजले छान जातात हे बघा आता पलटी करून घ्यायचं आहेत वर्ण थोडंसं सा ड्राय झालं का मगच पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने आता छानपैकी शेकून घ्यायचं आहेत एकदम मस्त होतात हे थालेपीठ ब्रेकफास्टसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय जास्त वेळ लागत नाही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा हे बघा इथे थालीपीठ रेडी झालेलं आहे याच प्रकारे बाकीचे थालीपीठ पण करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त गरमागरम थालीपीठ लोणचं किंवा दह्याबरोबर सर्व करायचं आहे एकदम छान लागतात याचप्रमाणे मी ज्वारीच्या थालीपीठाची किंवा आपले जे भाजण्याचं थालीपीठ असतं त्याची था रेसिपी पण चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे तिथे दे आपण चेक करू शकता हे बघा इथे प्लेटमध्ये मी काढून घेते थालीपीठ याचप्रमाणे बाकीचं थालीपीठ पण करून घ्यायचं आहे एवढ्या प्रमाणामध्ये पाच थालीपीठ होतात हे बघा मी ते सगळे बनवून घेतले आहेत थंड झाले तरी छान सॉफ्ट राहतात एक आपल्याला मोडून दाखवते हे बघा एकदम छान सॉफ्ट झालेले आहेत मस्त गरमागरम थालीपीठ दही किंवा लोणच्याबरोबर सर्व करायचे एकदम छान लागतात नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये